गड्ढों की मरम्मत करने की मांग का दिया ज्ञापन। अहमदनगर शहर में रास्तों पर बने गड्ढों की मरम्मत करने की मांग को लेकर शहर के लोगों ने ज्ञापन दिया है। तस्वीरों में दिख रहे लोगों की लाइन किसी सरकारी कागज पाने के लिए नहीं है या सरकारी योजना का लाभ लेने के लिए नहीं है। ये लाइन महापालिका प्रशासन को ज्ञापन देने के लिए लगी है। लगभग 1000 लोगों ने बारी बारी जाकर एक गड्ढे के लिए एक अलग अलग ज्ञापन महापालिका प्रशासन को देकर अनोखा आंदोलन किया है। अहमदनगर शहर में पिछले कई दिनों से गड्ढों की मरम्मत के लिए आंदोलन चल रहा है। आज सुमित वर्मा के नेतृत्व में ये अनोखा आंदोलन कर प्रशासन का ध्यान गड्ढों की समस्या की तरफ आकर्षित किया गया। वहीं अगर 8 दिनों में गड्ढों की मरम्मत नहीं की गई तो फिर से बड़ा जन आंदोलन करने की भी बात यहां पर कही गई है। नवभारत समाचार अहमदनगर से सुनील भोंगल की रिपोर्ट। व्यासपीठ आम्ही नगरकर च्या माध्यमातून आम्ही आज सर्व नगरकर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जमलेलो आहे। गेल्या 15-20 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन या महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये होतं आहे, पण याचं कुठेतरी दखल घेतली जावी यासाठी अजून एक वेगळं आंदोलन आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण वेगवेगळे डे आपण साजरे होत असताना पाहिले, पण आज प्रतिकात्मक आंदोलन डे किंवा निवेदन डे अशा प्रकारचं एक संकल्पना आम्ही नगरकरच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे। कारण की आज जवळपास 1000 निवेदन या महानगरपालिकेच्या आयुक्तांना नगरच्या शहरातल्या खड्ड्या संदर्भामध्ये मिळणार आहेत। कारण की आम्ही जे सोसतोय ते हे अधिकारी सोसत नाही आहेत का? आम्ही कर भरतोय, अधिकाऱ्यांचा काही विषय नाही। ते या ठिकाणी 2-3 वर्षासाठी येतात, परत त्यांना दुसरीकडे कुठेतरी जायचं असतं, पण वर्षानुवर्ष वडिलोपार्जित आम्हाला या ठिकाणी राहावं लागते। आम्हाला या ठिकाणी आमच्या या सगळ्या रस्त्यांच्या दुरावस्थाबद्दल सगळ्या झळा आम्हाला सोसावं लागतं। कर आम्ही भरतोय तर मग आम्हाला त्याचा परतावा का मिळू नये ही जर आमची आशा आम्ही बाळगतो तर ते काय चुकीची गोष्ट आहे का? रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे, ॲक्च्युली खड्ड्यांमध्ये रस्ता आहे थोडा, तर त्याला आम्ही इतके त्रस्त झालो आहे। आम्ही वाट पाहिली की कधीतरी सुधारणा होईल। ज्यावेळेस आता मध्यंतरी माझा 15 दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला, मी गाडीवरून पडले सकाळी, रहदारी कमी असल्यामुळे नशीब दुसरी गाडी येऊन माझ्या डोक्यावरून गेली नाही, जसं मध्यंतरी घटना घडली, तर मी पण आता स्वर्गवासी असते। तर ती वेळ एकदा नशीब आणि साथ दिली, दरवेळेस दिला असं नाही। आणि त्या व्यतिरिक्त आमच्या मनक्यांची जे अवस्था वाईट होती आहे, आणि फक्त स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना पण, गर्भवती स्त्री असतात त्यांना पण त्रास होतो, मुलांना ट्युशनला सोडवायला आणायला, ह्या सगळ्या विवंचना महिलांना पण खूप जास्त फेस करायला लागतात। तर ह्याच्यात कोणीतरी सुरुवात करावी म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून, काही लोकांनी मिळून ही सुरुवात केली आहे। त्याच्यात हळूहळू लोक जमा होत आहेत। तर आमची एकच महानगरपालिकेला एक विनंती आहे की आम्हाला कमीत कमी रस्त्याने, गाडी तर नाही नेतात पण चालता यावं एवढे तरी रस्ते असायला पाहिजेत, इतकी भयानक परिस्थिती आहे। आता कुणालाही स्वतःची कामं सोडून हे करायची गरज नाही आहे, पडली नसती, पण आम्ही खूप उदासीन झालेलो आहे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या कार्यावरून। तर आम्हाला अशी मनापासून विनंती आहे की सणासुदीच्या आधी आम्हाला असे छान रस्ते बनवून द्यावेत, आणि आता जे आमच्या जख्मीवर खपली काढायचं आणखीन काम केलं जात आहे ना, की रस्त्यांमधले खड्डे बुजवायच्या ऐवजी त्याला टेंगूळ आणले जात आहेत, म्हणजे आजारापेक्षा आहे ना औषध भयानक असं झालं आहे। तर प्लीज तसं करू नका। आणि ठिगळं कधी लावतात? रस्त्यांना ठिगळं लावतात, तिथं रस्ताच नाही आहे। तर तू प्लीज तुम्ही रस्ता बनवा, नंतर ठिगळं लावायची वेळ येणारच आहे, हे आम्हाला पण माहिती आहे।